रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. लोकांना धान्य मिळत नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. रेशन दुकानावर शिवसेना नेत्यांचा हल्लाबोल झाल्याचं पाहायला मिळतंय. 3 महिने लोकांना रेशन मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतोय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. लोकांना धान्य मिळत नसल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय. रेशन दुकानावर शिवसेना नेत्यांनी हल्लाबोल केलाय. त्यामुळे सध्या सगळीकडे खरं तर पावसाचं वातावरण आहे. पाऊस सुरू आहे आणि त्यातच रेशनवर लोकांना धान्यही मिळत नाहीये आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होतीये. या सगळ्या प्रकरणावर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी हा आक्रमक भूमिका घेत रेशनधारकांना जाब विचारलेला आहे. 3 महिने लोकांना रेशन मिळत नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात येतोय.